नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSC गल वरती। तर मित्रांनो, आपण कंबाईन PYQ अनालिसिसचं जे लेटेस्ट 6th एडिशन आहे त्या बुकची आपण रिव्हिजन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचे जवळजवळ 21 टॉपिक जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत। सोबतच आपण महाराष्ट्राचा भूगोल जो आहे त्याच्यामध्ये राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि महत्त्वाचा टॉपिक नदी प्रणाली हे तीन महत्त्वाचे टॉपिक आपण कम्प्लीट केलेले आहेत। सोबतच इकॉनॉमिक्सचा 2023-24 आणि 24-25 बजेट सुद्धा आपण या बुकमधून बघितलेला आहे। त्या ठिकाणी मी काही ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितले होते की कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं। आता हे सगळे लेक्चर तुम्हाला सिरियल वाईज कुठे मिळतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला इतिहासाची वेगळी प्लेलिस्ट मिळणार, भूगोलची वेगळी प्लेलिस्ट आहे, इकॉनॉमिक्सची वेगळी आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सगळे लेक्चर जे आहेत ते एका ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, आता बघा, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर आपलं चॅनल जे आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे, जेणेकरून असंच क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। सोबतच आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपला व्हॉट्सअप चॅनल आहे MPSC गल, त्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून कधी कधी युट्यूबच्या फीचरमुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लेट येतो, त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल जॉईन केल्याचा फायदा असा होईल की इकडे व्हिडिओ पडल्यानंतर, चॅनलला युट्यूबवरती व्हिडिओ पडल्यानंतर विदिन अ सेकंदामध्ये तुम्हाला तिकडे व्हॉट्सअपला सुद्धा त्याची नोटिफिकेशन येईल, त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून त्याची नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा। तर मित्रांनो, तुमचाही थोडाही वेळ न घेता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा आपला 22वा टॉपिक आहे चले जाओ आंदोलन 1942। आता त्यावरती आयोगाने आतापर्यंत किती प्रश्न विचारले आहेत आणि प्रश्न कशा पद्धतीने येतात ह्या सगळ्या गोष्टी आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, या अगोदरचे लेक्चर जर बघितले नसतील तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघायचे आहेत। तर बघा, आता 22वा टॉपिक जो आहे आपला चले जाव आंदोलन, तर त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय की भारत छोडो चळवळीत -- यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केलं। PSI 2016 विचारलेला प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नाना पाटील। आता हे लेक्चर जे आहे ते कुणी बघायचे, ज्यांच्याकडे ऑलरेडी या बुकचं 5th एडिशन असेल, ज्यांचा ऑलरेडी एक रिडिंग तरी प्रॉपर एका सब्जेक्टची कम्प्लीट झालेली असायला हवी, म्हणजे तुमचा सिलॅबस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि सगळ्या सिलॅबसची एक रिडिंग जरी प्रॉपर तुमची असेल, म्हणजे काहीतरी तुम्ही वाचलेलं हवं, तेव्हा तुम्हाला या बुकमध्ये नक्की मी काय वाचते ते तुम्हाला समजेल। आणि सोबतच मित्रांनो, जर तुमच्याकडे 5th एडिशन असेल तर तुम्हाला ज्या गोष्टी नवीन वाटताय व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करत जायचं आहे। तर मित्रांनो बघा, भारत छोडो चळवळीमध्ये सातारा येथे समांतर सरकार स्थापन कोणी केलं होतं, तर नाना पाटील यांनी, तिसरा पर्याय बरोबर आहे। आता सातारा येथील प्रति सरकार आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, प्रति सरकार नाव का पडलं, तर गुन्हेगारांचे दोन्ही पाय बांधून त्यांच्या टाचेवर काठीने मारणे यालाच प्रति सरकार असं म्हटलं जातं। साताऱ्यातील प्रति सरकार हे 1 जून 1943 पासून 13 जून 1946 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 3 वर्षाहून अधिक काळ कार्यरत होतो। कार्यकाळ लक्षात ठेवा, साताऱ्यातील प्रति सरकार जे आहे ते 1 जून 1943 ते 13 जून 1946, 1 जून 43, 13 जून 46 लक्षात ठेवा। स्थापना नाना पाटील, त्यांनाच क्रांतीसिंग पाटील सुद्धा आपण म्हणतो, यांनी आपल्या सहकार्याच्या साथीने त्या ठिकाणी साताऱ्याला प्रति सरकार स्थापन केलं। सत्यशोधक चळवळीतून वर आले, यातील नेते शेतकरी कुटुंबातील होते, तसेच यात ब्राह्मण, मराठे, शिंपी, वाणी, माळी, लिंगायत, जैन व मुस्लिमही होते, हे लक्षात ठेवा। यात यशवंतराव चव्हाण, DG देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर, यदी फडके, नागनाथ नायकवाडी यांचा समावेश, तर KD पाटलांची सर्वाधिकारी म्हणून नेमणूक। जे सातारा मधलं प्रति सरकार आहे त्यामध्ये नक्की ते स्थापन कुणी केलं, कार्यकाळ काय होता आणि सोबत व्यक्ती कोण कोण आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा। नाना पाटील सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळीचे संस्कार घेऊन 1930 तलाठ्याच्या नोकरीचा राजीनामा देऊन काँग्रेस चळवळीत दाखल झाले। प्रति सरकारच्या वतीने न्यायालयही स्थापन करण्यात आली होती, परंतु आणि दारूचे गुट्टे जे आहेत ते बंद करण्यात आली होती। तुफान सेना व आझाद सेना या नावाने तरुणांची पथके आयोजित करण्यात आली। कोणत्या नावाने? तुफान सेना आणि आझाद सेना या नावाने। या तरुणांनी प्रति सरकार जे आहे त्याच्या लष्कराचे व गुप्तचर विभागाचे काम केले। ब्रिटिश शासनापेक्षा हे प्रति सरकार जनतेच्या विश्वासाला अधिक पात्र ठरेल। क्रांतीसिंग नाना पाटील यांच्या प्रति सरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व वसंतदादा पाटील यांनी केलं होतं। बघा, हे सुद्धा लक्षात ठेवा की क्रांतीसिंग नाना पाटील यांनी जे सरकार स्थापन केलं होतं तर त्यामध्ये सांगली गटाचं नेतृत्व हे वसंतदादा पाटील यांच्याकडे होतं। कुंडल येथे प्रति सरकारची युद्धशाळा सुरू करण्यात आली होती, हे सुद्धा लक्षात ठेवा। ज्या गोष्टी ब्ल्यू कलरने बोल्ड करून दिलेल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, दुसरा ऑप्शन आहे, म्हणजे दुसरा आपला प्रश्न आहे की भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते। तर मित्रांनो, आताच आपण बघितलं
आता आपण साताऱ्याला बघितलं आणि सांगलीचं नेतृत्व वसंतदादा पाटील यांनी केलेलं आहे. पण मित्रांनो, वरीलपैकी सर्व योग्य आहेत, म्हणजे बालिया उत्तर प्रदेश, मिदनापूर बंगाल आणि सातारा महाराष्ट्र. म्हणजे आता तुम्ही जर एकदा वाचलेलं असेल तर सगळ्या गोष्टी आठवणार नाहीत. पण बघा, भारतातील प्रति सरकारची जर आपण ठिकाणं बघितली तर उत्तर प्रदेश जे आहे त्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये बलिया, आजमगड आणि या प्रदेशामध्ये बघा, बलिया आहे आणि आजमगड आहे, या प्रदेशामध्ये चित्तू पांडे व सहकाऱ्यांनी ऑगस्ट 1942 मध्ये देशातील पहिलं प्रतिसरकार स्थापन केलं. देशातील पहिलं प्रतिसरकार उत्तर प्रदेशमध्ये बलिया व आजमगड प्रदेशामध्ये चित्तू पांडे सहकाऱ्यांनी ऑगस्ट 1942 ला स्थापन केलं. त्याचा कालावधी 1 आठवडा आणि त्यानंतर सर्वांनी पलायन केलं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यास सत्ता सोडण्यास भाग पाडलं व तुरुंगातील सर्व नेत्यांना मुक्त केलं. बंगाल प्रांतामध्ये तामलुक या ठिकाणी स्थापन झालं. बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील तामलुक येथे 17 डिसेंबर 1942 ते सप्टेंबर 1944 दरम्यान जातीय सरकार स्थापन. तुम्ही कार्यकाळ सुद्धा लक्षात ठेवा. जर तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न आला, एका साईडला राज्य देतील उत्तर प्रदेश, बंगाल प्रांत आणि समोर डायरेक्टली साल देतील की प्रति सरकाराचा कार्यकाळ काय होता, उत्तर प्रदेशमध्ये ऑगस्ट 1942 चित्तू पांडे, बालिया आणि आजमगड या ठिकाणी, त्यानंतर बंगाल प्रांतामध्ये मिदनापूर जिल्ह्यातील तामलुक या ठिकाणी 17 डिसेंबर 1942 ते सप्टेंबर 1944 जातीय सरकार स्थापन. नेतृत्व कुणी केलं, सतीशचंद्र सामंत यांनी. कार्यकाळ, चक्रीवादळ पीडितांना मदत, शाळांना अनुदाने दिली, लवाद न्यायालयाची स्थापना, तर श्रीमंताकडील अतिरिक्त तांदूळ गरिबांना वाटला, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. साताऱ्याला प्रति सरकार महाराष्ट्रामध्ये यापूर्वीच प्रश्नामध्ये माहिती आपण बघितली. ओडिसामध्ये बालासोर या ठिकाणी प्रति सरकार स्थापन झाले, तर आंध्र प्रदेशमध्ये भीमावरम या ठिकाणी जातीय सरकार स्थापन. तर जातीय सरकार आपण मागे कुठे बघितलं, बंगाल प्रांतामध्ये मिदनापूर जिल्ह्यातील तामलुक या ठिकाणी. त्याचा कार्यकाळ बघितला, 17 डिसेंबर 1942 ते सप्टेंबर 1944, आणि सतीशचंद्र सामंत यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. आता त्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे की वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता. तर मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे की दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याचा, दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा, परदेशी वस्तूंचा बहिष्कार की उपरोक्त कशाचाही नाही. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील न होण्याचा त्या ठिकाणी आग्रह धरला होता. आता वैयक्तिक सत्याग्रह काय ते आपण बघू. वैयक्तिक सत्याग्रह, महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. काँग्रेसला व्हॉइसरॉयची घोषणा असमाधानकारक वाटली, त्यात हंगामी सरकार स्थापन करण्याचीही विनंती जी आहे ती फेटाळण्यात आली. म्हणून 15 सप्टेंबर 1940 रोजी मुंबई येथे काय करण्यात आलं, काँग्रेस कार्यकारिणीने काय केलं, गांधीजींना चळवळ सुरू करण्याची विनंती केली CWC ने. तर बघा, काँग्रेसला काय झालं, व्हॉइसरॉयची घोषणा जी केलेली होती, म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ओढलं जे गेलं होतं, तर सामील होण्याचं न होण्यासाठी वैयक्तिक जे आहे सत्याग्रह स्थापन त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. तर 15 सप्टेंबर 1940 मुंबई येथे काँग्रेस कार्यकारिणीने गांधीजींना काय केलं, विनंती केली. परंतु ब्रिटन दुसऱ्या महायुद्धात असल्यामुळे सामूहिक सत्याग्रह करण्याऐवजी वैयक्तिक सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरवले आणि त्यानुसार वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाले. आता आंदोलनाची सुरुवात 17 ऑक्टोबर 1940 झाली. बघा, 15 सप्टेंबर 1940 त्यांना विनंती केली, 17 ऑक्टोबर 1940 त्याच्या आंदोलनाची सुरुवात झाली. पहिले सत्याग्रही विनोबा भावे आहेत आणि दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू आहेत. सत्याग्रही भाषण देत दिल्लीच्या दिशेने वाटचाल करत असत, त्यामुळे या चळवळीस दिल्ली चळवळ असेही म्हणतात. बघा, आपल्याला कालानुक्रमे रचनाकारानुसार आपल्याला जे आहे दिल्ली चळवळ किंवा मग वैयक्तिक सत्याग्रह अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकतात, त्यामुळे नावं सुद्धा लक्षात ठेवा. जसं खेडा सत्याग्रहाला सहाराबंदी सुद्धा म्हटलं जातं, त्या पद्धतीने वैयक्तिक सत्याग्रहाला दिल्ली चळवळ सुद्धा म्हटलं जातं. ती 17 ऑक्टोबर 1940 ची आहे हे लक्षात ठेवा. पहिले सत्याग्रही विनोबा भावे, दुसरे पंडित नेहरू. त्यानंतर बघा, का सुरू करण्यात आली, तर काँग्रेसची घटती प्रतिष्ठा सावरण्यासाठी सरकारने भारतीयांना अधिक कमजोर समजू नये व चळवळीची पोकळी भरून काढण्यासाठी वैयक्तिक सत्याग्रह जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. भाषण काय द्यायचे, तर दुसऱ्या महायुद्धात सामील न होणे. बघा, यावरतीच प्रश्न आलेला आहे. ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नाला मनुष्यबळ व पैशाची मदत करणे, मदत न करणे. बघा, जे दुसरं महायुद्ध जे होणार होतं त्यामध्ये सामील व्हायचं नाही. ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नाला मनुष्यबळाला आणि पैशाची, मनुष्यबळ आणि पैशाची मदत करायची नाही. पंडित नेहरू हे दुसरे वैयक्तिक सत्याग्रही ठरले. त्यांनी गोरखपूर येथे भाषण केले तेव्हा अटक करून 4 वर्षाची शिक्षा करण्यात आली. त्यानंतर वल्लभभाई पटेल. बघा, पंडित नेहरू जे आहे ते दुसरे सत्याग्रही आणि त्यांना गोरखपूर या ठिकाणी त्यांनी भाषण केलं होतं तेव्हा त्यांना 4 वर्षाची शिक्षा झालेली आहे. गोरखपूरला भाषण, गोरखपूर लक्षात ठेवा, 4 वर्षाची शिक्षा लक्षात ठेवा. असे 1941 पर्यंत
25 ते 30 हजार सत्याग्रहींना तुरुंगवास झाला. डिसेंबर 1941 मध्ये ब्रिटिश सरकारने जागतिक युद्धात घटनाक्रम बदलल्यामुळे सर्व सत्याग्रहींची सुटका केली म्हणून 23 डिसेंबर 1941 रोजी काँग्रेसने बारडोली येथे वैयक्तिक सत्याग्रह स्थगित केला. तर अशा पद्धतीने वैयक्तिक सत्याग्रह काय होता, कशाच्या विरोधामध्ये सुरुवात झाली, आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. चौथा प्रश्न आहे की सन 1942 ची चळवळ अयशस्वी का झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर ब्रिटिश सरकारपुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होतं, करेक्ट आहे. त्यानंतर चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केली होती का, तर यस. सरकारी नोकरीत असलेल्यांना चळवळीमध्ये सहभाग घेतला नाही, म्हणजे जे सरकारी नोकरीमध्ये होते त्यांनी सहभाग घेतला नव्हता, हे पण बरोबर. आणि मुस्लिम लीगने चळवळीला पाठिंबा दिला नाही, करेक्ट. तर ABCD हे चारही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. आता बघा, या ठिकाणी चले जाव आंदोलन जे आहे आपलं 1942 चं, त्यावरती आतापर्यंत आयोगाने 4 प्रश्न फक्त विचारून झालेले आहेत. आता घटकाच्या शेवटी आपण दरवेळेला जसं बघतो महत्वाची माहिती, तर त्या पद्धतीने महत्वाची माहिती काय कंबाईनच्या अंतर्गत, म्हणजे MPSC च्या अंतर्गत येणारी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी सोडून ज्या अदर एक्झाम असतात त्या एक्झाम मध्ये जर या घटकाशी रिलेटेड काही क्वेश्चन्स विचारलेले असतील तर त्याची माहिती सरांनी घटकाच्या शेवटी आपल्याला महत्वाच्या माहितीमध्ये ऍड करून दिलेली आहे. तर मित्रांनो, महत्वाची माहिती बघा. नेहरू म्हणतात, ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखा व्यक्ती ही स्वतःला राक्षसाचा वकील बनून देतो. हे वाक्य लक्षात ठेवा. कुणी कुणाला काय म्हटलंय हे आवर्जून लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला खूपदा पॉलिटी अंतर्गत सुद्धा दिसतात आणि इतिहासात सुद्धा दिसून येतात. चले जाव चळवळ 1942 ला का सुरू केली, तर क्रिप्स मिशन अयशस्वी ठरले. लोकांमधील असंतोष वाढत होता. जपानी आक्रमणाची धास्ती जनतेने घेतलेली होती. चले जाव चळवळीला मान्यता गोवालिया टँक मुंबई 8 ऑगस्ट 1942 ला दिली गेली. बघा, जी चले जाव चळवळ होती त्या चळवळीला गोवालिया टँक मुंबई या ठिकाणी 8 ऑगस्ट 1942 ला मान्यता दिली गेली. 9 ऑगस्ट 1942 लाच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करून त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले. इंग्रजांनी या कृतीला ऑपरेशन झिरो अवर असं नाव दिलं होतं. आणि बघा, जयप्रकाश नारायण आणि रामानंद मिश्रा यांनी हजारीबाग सेंट्रल जेलमधून निसरून नेपाळ येथून भूमिगत आंदोलन केलं. तर अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा येऊ शकतो की हजारीबाग सेंट्रल जेलमधून निसरून नेपाळ येथून भूमिगत आंदोलन कुणी केलं, त्यांची नावं. तर जयप्रकाश नारायण आणि रामानंद मिश्रा हे दोघं लक्षात ठेवा. मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन कुमारी उषा मेहता आहे, चंद्रकांत बाबू, विठ्ठलदास झवेरी तसेच यावरून भाषणे राम मनोहर लोहिया हे नियमितपणे देत असत. आता जे मुंबईमध्ये सिक्रेट रेडिओ स्टेशन आहे त्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये खूप सविस्तरित्या माहिती घेणार आहोत. त्यामध्ये नक्की कोणकोणांचा सहभाग होता, कोणाला काय शिक्षा झाली, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता बघा, साईडला जो ब्ल्यू कलरमध्ये एक तुम्हाला चार्ट दिसतोय, आगा खान पॅलेस, गांधी व सरोजिनी नायडू, म्हणजे कुणी कुणी कुठे पलायन केलं. आगा खान पॅलेसला गांधी आणि सरोजिनी नायडू, हजारीबाग जयप्रकाश नारायण, पाटणा राजेंद्र प्रसाद. आता महत्वाच्या माहितीमध्ये आणखी बघा, अनुशीलन समिती. आता अनुशीलन समिती काय, 1902 ला कलकत्ता या ठिकाणी तिची स्थापना झाली. बारिंद्र कुमार घोष, जतींद्रनाथ बॅनर्जी आणि प्रमोद मित्रा हे तीन नावं लक्षात ठेवा. 1902 ला कलकत्त्याला अनुशीलन समितीची स्थापना, बारिंद्र कुमार घोष, जतींद्रनाथ बॅनर्जी आणि प्रमोद मित्रा. माणिक तोळा या ठिकाणी या समितीचा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना होता. कुठे होता, माणिक तोळा या ठिकाणी होता. ऑगस्ट 1907 मदाम कामा ज्या आहेत त्यांनी जर्मनीला, बघा, स्टुटगार्ड इंटरनॅशनल सोशलिस्ट कॉन्फरन्समध्ये ध्वज फडकवला. कुणी, मदाम कामा, कधी, ऑगस्ट 1907 ला. 30 एप्रिल 1908 ला खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी मुझफ्फरपूरचा न्यायाधीश किंग्स फोर्डला ठार मारण्याचा प्रयत्न केला. कधी केला, 30 एप्रिल 1908 ला. कालानुक्रमे रचना करावरती प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे तारीख लक्षात ठेवा. 30 एप्रिल 1908 रोजी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी जे आहेत त्यांना काय, त्यांनी काय केलं, मुझफ्फरपूरचा न्यायाधीश जो आहे किंग्स फोर्ड त्याला मारण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड हार्डिंग्स वर बॉम्ब हल्ला 23 डिसेंबर 1912 ला रास बिहारी बोस, अवध बिहारी, वसंत कुमार विश्वास इत्यादींनी केला. हे तीन नावं लक्षात ठेवा. आणि बघा, 30 एप्रिल 1908 ला मुझफ्फरपूरचा न्यायाधीश जो आहे किंग्स फोर्ड त्याच्यावरती हल्ला. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की लॉर्ड हार्डिंग वरती हल्ला कधी झाला, तर 23 डिसेंबर 1912 ला झालेला आहे. त्यानंतर वांचायर क्रांतिकारकाने ऍश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलं, त्यांचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. असेंब्लीत बॉम्ब हल्ला 8 एप्रिल 1929, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला 8 एप्रिल 1929 ला केला. वीना दास 1932 मध्ये पदवीदान समारंभात बंगालचा गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यावर गोळ्या झाडल्या पण तो बचावला.
आता ह्या महत्वाच्या माहितीमध्ये सगळ्यांना कुणी कुणाला मारलंय आणि त्याच्या तारखा दिलेल्या आहेत बघा. तर मित्रांनो, ह्या आवर्जून लक्षात ठेवा. नेक्स्ट टाइम जर प्रश्न आला तर तुम्हाला कालानुक्रमे रचनाकारावरती प्रश्न येऊ शकतो की कुणावर कधी हल्ला झालाय, किंवा जोड्या लावाला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर जे आहे चले जाव आंदोलन, खूप छोटं लेक्चर होतं. या ठिकाणी आपला हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे. आता 23वा टॉपिक आपला आहे क्रांतिकारी चळवळ आणि सुभाषचंद्र बोस. त्यामध्ये भरपूर सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आणि ते लेक्चर नेक्स्ट लेक्चर आपलं खूप मोठं असणार आहे, कारण की भरपूर माहिती जी आहे ती क्रांतिकारी चळवळ आणि सुभाषचंद्र बोस बद्दल आतापर्यंत भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय चळवळ वगैरे आपण बघणार. आपले 19 टॉपिक आहेत आधुनिक भारताच्या इतिहासाचे आणि या ठिकाणी आपले 22 टॉपिक कम्प्लीट होत आहेत. आता थोडेच टॉपिक म्हणजे 4 टॉपिक आपले राहिलेले आहेत, मग आपला आधुनिक भारताचा इतिहास पूर्णपणे कव्हर होणार आहे. मग आपण महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो स्टार्ट करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि सोबतच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटची आयडी आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्यावरती सुद्धा क्लिक करून व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.